बघा, नेक्स्ट पॉइंट आहे आपला ट्रान्समिशन मोड्स. ट्रान्समिशन मोड्स म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्सफर करता तेव्हा तो डेटा कुठल्या मोडने ट्रान्सफर केला जातो त्याला ते आहे ट्रान्समिशन मोड्स. मग ट्रान्समिशन मोड्स कशावरून ठरवले जातात? तर तुमचा डेटा हा सेंड करण्यासाठी तो कुठल्या टाईपमध्ये सेंड केला जातो? वन बाय वन सेंड केला जातो का एक बीट एकदा ट्रान्सफर केला जातो परत दुसरा बीट ट्रान्सफर केला जातो? त्याच्यावरून हे ट्रान्समिशन मोड्स पडलेले आहेत. ह्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत, असिंक्रोनस आणि सिंक्रोनस. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये दोन टाईप्स येतात, पॅरेलल आणि सिरियल. सिरियलचे सब टाईप्स आहेत असिंक्रोनस आणि सिंक्रोनस. आता पॅरेलल ट्रान्समिशनमध्ये काय होतं? तर तुमचा जो डेटा आहे तो डेटा काय केला जातो? तर एन बीट्समध्ये तयार केला जातो. एन बीट्स म्हणजे तुमचा जेवढे बीट्स असतील तुमच्या डेटामध्ये तेवढ्या बीटमध्ये तुमचा डेटा हा काय केला जातो? तर तयार केला जातो. त्यानंतर तुमचा जो ग्रुप ऑफ बीट आहे तो ग्रुप ऑफ बीट हा काय केला जातो? सेंड केला जातो ॲट अ टाइम. एकच सेंड करण्यापेक्षा तेवढे ग्रुप काय केला जातो? सेंड केला जातो. त्याला म्हटलं जातं पॅरेलल ट्रान्समिशन. आता जेव्हा तुम्ही पॅरेलल ट्रान्समिशन करता तेव्हा तुमच्या ग्रुपमध्ये किती बिट्स आहेत तेवढा काय केल्या जातात? वायर्स यूज केल्या जातात. म्हणजे एन नंबर ऑफ बिट्स असतील तर एन वायर्स यूज केल्या जातात. म्हणजे जर आठ बिट्स असतील तर आठ वायर्स यूज केल्या जातात, प्रत्येक बिटसाठी एक. असे काय केले जातं? डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वायर्स यूज केल्या जातात. म्हणजे काय? तर प्रत्येक बिटला स्वतःची अशी ओन वायर असते आणि त्यानंतर तो जो ग्रुप असेल बिटचा ग्रुप तो त्या वायरने काय केला जातो? ट्रान्सफर केला जातो. ठीक आहे. आता डायग्राम दाखवलेली आहे बघा. डायग्राममध्ये काय केलेलं आहे? दोन कम्प्युटर्स आहेत, ह्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये टोटल काय आहे? तर एट बिट्स आहेत. मग एट बिट्स सेंड करायचे, त्यामुळं एट वायर्स यूज केलेले आहेत. ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आहे स्पीड फास्ट आहे, डिसॲडव्हान्टेज कॉस्ट जी आहे ती जास्त लागते. कॉस्ट स्पीड फास्ट काय आहे? तर प्रत्येक बिटला स्वतःची अशी वायर असल्यामुळं त्यांना ट्राफिक किंवा कंजेशन अशी कुठलीही एरर येत नाही. आणि कॉस्ट मोर का? तर जेवढे बिट्स वाढतील तेवढ्या तुम्हाला काय करावे लागतात? वायर्स यूज कराव्या लागतात, त्यामुळं कॉस्ट ही जास्त येते. त्यानंतर नेक्स्ट आहे सिरियल ट्रान्समिशन. आता सिरियल ट्रान्समिशनमध्ये काय केलं जातं? तर कम्युनिकेशन परफॉर्म करण्यासाठी पॅरेललमध्ये काय करावं लागत होतं? तर प्रत्येक बिटसाठी प्रत्येक वायर यूज करावी लागते. तसं सिरियल ट्रान्समिशनमध्ये नाही, तर कॉमन कम्युनिकेशन चॅनल यूज केलं जातं आणि त्याच कम्युनिकेशन चॅनलमधून काय केले जातं? सगळे बिट्स ट्रान्सफर केले जातात. एक बिट झाला की नेक्स्ट बिट झाला की त्याच्या नेक्स्ट जो असेल तो बिट, असे वन बाय वन काय केले जातात? बिट्स हे ट्रान्सफर केले जातात. हे झालं सिरियल ट्रान्समिशन. डायग्राम दाखवलेली आहे बघा. जेव्हा तुम्ही सिरियल ट्रान्समिशन करत असता तेव्हा त्याच्यामध्ये तुमचा पॅरेलल जो डेटा असेल तो काय केला जातो? सिरियलमध्ये कन्व्हर्ट केला जातो आणि तो कॉमन कम्युनिकेशन चॅनल जो असेल त्याच्या थ्रू वन बाय वन बीट सेंड केले जातात. आणि त्यानंतर रिसिव्हर जो असेल तो रिसिव्हर परत काय करतो? सिरियल जो डेटा असेल तो सिरियल डेटा परत काय करतो? पॅरेललमध्ये कन्व्हर्ट करतो. आणि हे जे कन्व्हर्जन आहे हे कन्व्हर्जन करण्यासाठी त्यांना कन्व्हर्टर यूज करावे लागतात. सेंडर जो असेल तो सेंडर पॅरेलल टू सिरियल कन्व्हर्टर यूज करतो आणि जो रिसिव्हर असेल तो सिरियल टू पॅरेलल कन्व्हर्टर यूज करतो. म्हणजे त्यामुळं रिसिव्हरला काय होतं? तर जसा पॅरेलल डेटा आहे तसाच्या तसा मिळतो. आणि कॉमन कम्युनिकेशन चॅनल असल्यामुळं सेंडरला काय करता येत नाही? तर वन बाय वन डेटा सेंड करता येत नाही. तर कॉमन कम्युनिकेशन चॅनल असल्यामुळे त्याला एकदमच डेटा सेंड करावा लागतो, त्यामुळे तो डेटा त्याला सिरियलमध्ये कन्व्हर्ट करावा लागतो. हे झालं सिरियल ट्रान्समिशन. सिरियल ट्रान्समिशनमध्ये ॲडव्हान्टेज हा आहे की एकच कम्युनिकेशन चॅनल यूज करावा लागतो डेटा सेंड करण्यासाठी, त्यामुळे तो लेस एक्सपेन्सिव्ह आहे. आणि डिसॲडव्हान्टेज हा येतो की कॉमन कम्युनिकेशन चॅनल असल्यामुळं नंबर ऑफ बिट्स जर जास्त असतील तर त्याच्यामध्ये स्पीड जे असतं ते स्पीड काय असू शकतं? कमी असू शकतं. सिरियल ट्रान्समिशनमध्ये दोन टाईप्स येतात, असिंक्रोनस आणि सिंक्रोनस. आता असिंक्रोनसमध्ये काय केलं जातं? तर प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते सेपरेटली ट्रान्सफर केलं जातं आणि सेपरेटली
ट्रान्सफर करताना त्या प्रत्येक कॅरेक्टरची सेपरेट सिंक्रोनस इन्फॉर्मेशन असते, आणि हे कधी यूज केलं जातं, जेव्हा तुम्ही जो डेटा सेंड करणार आहे त्या डेटामध्ये इंटरवल असेल, म्हणजे सिक्वे रँडमली तुम्ही डेटा सेंड करणार नाही, तर सॉरी तुम्ही कंटिन्युअसली डेटा सेंड करणार नाही ज्याच्यामध्ये रँडम इंटरवल असेल, अशा सिच्युएशनमध्ये असिंक्रोनस ट्रान्समिशन यूज केलं जातं. असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये जेवढे तुमच्या बिट्स असतील त्या बिट्सची एक फ्रेम तयार केली जाते आणि ती फ्रेम ॲज अ सिंगल स्ट्रिंग म्हणून काय केली जाते तर सेंड केली जाते, आणि जेव्हा तुम्ही ही फ्रेम सेंड करता तेव्हा त्याच्यामध्ये स्टार्ट आणि स्टॉप बीट ॲड केले जातात. 1 हे स्टार्ट बीट म्हणून त्या फ्रेममध्ये ॲड केलं जातं आणि 0 हे काय केलं जातं, सॉरी 1 स्टार्ट बीट म्हणजे 0 ॲट बिगिनिंग म्हणजे काय असणार आहे तर फ्रेम स्टार्ट होते, आणि 1 ॲट द एंड म्हणजे फ्रेम एंड झालेली आहे ते, त्याच्यासाठी स्टार्ट आणि स्टॉप बीट यूज केले जातं. काय होतं असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये, असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये तर ज्या सिच्युएशनमध्ये डेटा ट्रान्सफर करताना रँडम इंटरवल असतो अशा सिच्युएशनमध्ये असिंक्रोनस ट्रान्समिशन यूज केलं जातं. ह्याच्यामध्ये जेवढे तुमचे कॅरेक्टर्स असतील तेवढे कॅरेक्टर्स एका सिंगल फ्रेममध्ये घेतले जातात आणि ती सिंगल फ्रेम ॲज अ सिंगल ट्रान्समिशन सॉरी ॲज अ सिंगल स्ट्रिंग म्हणून ती काय केली जाते तर रिसिव्हरला सेंड केली जाते. पण जेव्हा ही स्ट्रिंग तयार होते किंवा फ्रेम तयार होते तेव्हा त्याच्यामध्ये स्टार्ट आणि स्टॉप बीट ॲड केले जातात. स्टार्ट बीट म्हणजे 0, 0 हे त्याला ॲड केलं जातं म्हणजे रिसिव्हरला समजतं की फ्रेम स्टार्ट झाली आहे किंवा कॅरेक्टर्स येत आहेत, आणि 1 म्हणजे काय समजतं की कॅरेक्टर्स संपलेले आहेत किंवा स्ट्रिंग आपली संपलेली आहे. ओके, ॲडव्हान्टेज आहे चीप आणि इफेक्टिव्ह, आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत स्पीड स्लो असते. आता सिंक्रोनस ट्रान्समिशन हे कधी यूज ठरतं तर तुम्हाला लार्ज ब्लॉक जर सेंड करायचे असतील तर त्यावेळेला सिंक्रोनस ट्रान्समिशन हे यूज ठरतं. आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्सफर करता तेव्हा ह्याच्यामध्ये बफर होऊ शकतं, त्यामुळं सेंडर आणि रिसिव्हर ह्या दोन्हीच्या मध्ये सिंक्रोनायझेशन ट्रान्समिशनच्या वेळेला असायला पाहिजे, आणि ह्याच्यामध्ये लॉंगर फ्रेम्समध्ये तुमचा डेटा हा काय केला जातो तर तयार होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये मागचे जे एक्झाम्पल आपण बघितलं असिंक्रोनस त्याच्यामध्ये काय केलं जातं, एकाच फ्रेममध्ये सगळा तुमचा जेवढ्या बिट्स असतील त्या कंबाईन केल्या जातात, पण ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फ्रेम्स ह्या असू शकतात, आणि जेव्हा तुमचा डेटा हा मोठा असतो तेव्हा एकापेक्षा जास्त फ्रेम तयार होतात, आणि अशा सिच्युएशनमध्ये सिंक्रोनस ट्रान्समिशन यूज केलं जातं. आता सिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये काय केलं जातं तर एरर डिटेक्शन आणि करेक्शन मेकॅनिझम यूज केलं जातं. म्हणजे काय केलं जातं तर डेटा हा जास्त असल्यामुळं, फ्रेम्स ह्या जास्त असल्यामुळं प्रॉपर डेटा रिसिव्हरला आलेला आहे की नाही ते चेक करण्यासाठी एरर डिटेक्शन मेकॅनिझम यूज केलं जातं, आणि ती जी एरर डिटेक्शन मेथड आहे किंवा त्याला म्हटलं जातं सायक्लिक रिडंडन्सी चेक, हे काय करतं तर रिसिव्हरला जो डेटा गेलेला आहे तो प्रॉपरली गेलेला आहे का नाही ते चेक केलं जातं. हे असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये होत नाही, कारण असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये सिंगल फ्रेम असते आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल फ्रेम्स विथ मल्टिपल बिट्स प्रेझेंट असतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर एरर डिटेक्शन मेकॅनिझम यूज केलं जातं. ओके,